आता आदत्वस्त्र महाराष्ट्रात खूप झालेत आणि खरेदी भी होते, तर असाच एक सुंदर आणि त्याचा जो पल्ला आहे तो खूप मोठा आहे. बरेचसे जण म्हणतात मोठा लक्षागत पल्ला आहे, तर त्या आता वस्त्राविषयी आपण माहिती घेऊया. एक वेगळ्या प्रकारचा आहे, तर कुठून घेतलेलं आहे हे वस्त्र? गाडीतून घेतलं होतं, संभाजी पाटील जयंतीचे ते गाडीत नांदतात, तिथून घेतलं होतं वस्त्र. बर, आणि कितीला घेतलेलं आहे? किंमत 18,500 रुपयाला आपण वासरू घेतलं होतं. एक साधारणतः 3.5 ते 4 महिन्याचा बच्चा होता. बर, घरी आणून त्याला दूध हे पाजून केलं. आणि हे ह्याचं पूर्ण रूप पाहिलं, हे पाहिलं तर वेगळं आहे. ह्याची जात कुठली येते नक्की? जात म्हैसुरेन खिल्लार क्रॉस मध्ये येते. बर, बरेचसे लोक आता बघणारे लोक म्हणत होते की ह्याचा जो पल्ला आहे तो लक्षागत आहे. तुम्हाला ही लहानपणीच जाणवलं होतं? जाणवलं. हा, काय सांगाल त्याचा पळण्यात उपयोग होतो का त्याच्यामुळे? पळल्यामुळं अंतर कापण्यासाठी मदत होती. होय, पळण्यासाठी त्याला म्हणजे अडचण येत नाही जास्त. होय, सहज अंतर पार करू शकतो. आता ह्याचं वय किती? वय आता 14-14.5 महिन्याचं. वा, आता त्याचं शिकवलं कसं तुम्ही? शिकवलं एक 18 वर्षाचा बैल आहे आमच्या घरी बाब्या म्हणून, जुना आमचा शर्यतीचा होता, पण आम्ही त्याला म्हणजे बंद केला. आता शेतीला किंवा वाचव्या शिकवण्यासाठी हे तयार केलं. कितव्या वर्षापासून याला शिकवायला सुरुवात केली? 6व्या ते 7व्या महिन्यात चालू केलं त्याला चालवायला. मग सुरुवातीला स्पीड दाखवलं का हळूहळू? नाही नाही, हळूहळू दुपला त्याला दोन्ही खांदी. एक 8 दिवसानं 15 दिवसानं दुपायचो, उजवीनं डावीनं असं करत करत मग थोडस जास्त आपल्याला वाटलं की आता तू पळू शकतो, जुआत वजन पिलू शकतो, त्यावेळेला आम्ही सुरुवात केलं. म्हणजे शिकवताना एक अनुभवी बैल असणं महत्वाचं. महत्वाचं. आणि तो तुमच्याकडे होता? अनुभवी बैल आणि अनुभवी माणसं होती. वडील होतं माझं विकाडाई वरापशिंगचे, तांदळवाडीचे. आमच्या गावातले सहकारी भरपूर आहेत. सासूरवाचे मेन महत्वाचे अण्णा पहिलवान सासूरवाचे, ते जे वयस्कर लोक आहेत त्यांचं मोलाचं सहकार्य या म्हणजे आता पळतोय त्याच्या माग त्यांचं श्रेय आहे. कितव्या महिन्यात त्यानं गुलाल घेतलाय? गुलाल त्यानं 4 गाड्यात पहिली बिंजवड केली बोरदायवाडीला. अण्णा पहिलवान सासूरे यांचा मोठा पिच्चूल, विका डायव्हरांनी गाडी आणली ती. पहिला गुलाल तिथं केला एक साधारणतः 7 महिन्याचा गोंडाचा. वा, त्याच्यानंतर अंगापूरला 4 गाड्यात 1 नंबर सासूरव्याचा पिस्तूल, एक फौजी सागर फौजी त्यांचंही करून तिथं 4 गाड्यात 1 नंबर केला. तिथं एक 9 ते 10 महिन्याचा तिथं गोंड होता. आणि आतापर्यंत आपण 4 ते 4 मैदान केली गट बसलं, पण सीमेला थोडक्यासाठी आपण आज पायरा चांगला होता एका डायव्हरांनी. मयूरचे रुईचे मयूर बर्गे, मीज मडवे, पिनू सासूर्याचे किशोर फौजी यांनी शो पायऱ्या नियोजन करून किंवा गुलाल घेण्यासाठी त्यांचं सहकार्य आहे. ह्याचं बलमा बलमा नाव आहे. पण पळण्याचं वैशिष्ट्य काय? म्हणजे सुरुवातीपासूनच स्पीड पकडतो काय कसं आहे त्याचं? त्याला खालनं स्पीड आहे, निकाल पेशा जशी जवळील तेवढं स्पीड तो जास्त दाखवतो. असं काय नाही की मोठ्या पल्ल्याला जास्त पळतो, कमी पल्ल्याला असलं का नाही, त्याला जशी निकाल पेशा दिसेल तेवढं स्पीड वाढत जात. आता त्याला काय खुराकाचं नियोजन करतो? आता त्याला शेंगदाणा पेन, उडीद डाळ आणि मका तुनी. काय काय प्रतिक्रिया येतात? म्हणजे आता मी बघितलं की मोठा लक्षागत त्याची लांबी. अजून काय काय प्रतिक्रिया आल्या? भरपूर जणांचं आता बलमा पळतोय पळवली त्याचं एक वैशिष्ट्य दाखवतो. जुन्या बैलांचं भरपूर सांगते की असा बैल आहे वासरू आहे. होईल कुठलं? म्हणजे बलमा एक सांगितला, परत तुम्ही लक्षात जणांनी म्हणजे सांगितलं. अजून असत आहे एवढं आठवत नाही, पण भरपूर जणांनी सांगितलं की ह्या बैला सारखा. दावणीला कसं आहे? दावणीला एका कासऱ्यावर असतो, शांत असतो, शांत होईल. आजीबा भावाच्या मुली आहेत दोन, त्या म्हणजे समोर खेळते तिकडचा, पण कधी काय नाही कोणाला, फक्त हिथं आलं की थोडासा. हा बलमा तुमचा पहिलाच बैल आहे का ह्याच्या दुगर बैल? आधी माझा पहिला वडिलांच्या ह्याच्यात आम्ही लहान असताना बाब्या म्हणून बैल पळत होता, त्याची पुण्य आहे. आज ते बैल मरून साधारणतः 13-14 वर्ष झाली, पण त्या बैलानं आम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रात किंवा ह्या ह्याच्यात त्यानं करून दिलेला. त्याच्यानंतर तांदळवाडीचा हिरा आहे शो पण आपण दिला होता. त्याच्यानंतर शंकर म्हणून एक ह्याच्या दिला, पुण्यात एक दिलाय, आणि एक
बलमा म्हणून माझ्याकडे होता खोंड, तो जरा गोठ्याच्या औषध त्याला जास्त झालं त्यामुळे तो मेला. तर ते डोळेगावचे माझे मित्र विक्रम गोडसे म्हणून त्यांनी ह्या वस्त्राचा फोटो दाखवला, ते म्हणले तुमच्या पहिल्या बालमासारखा कलर किंवा हे ते पण वस्त्र माझं चांगलं होतं. त्या ह्याच्यावर हे वस्त्र घेतलं, आपण बघितलं नव्हतं काय नव्हतं, फोटोवर व्यवहार केला होता. काय बात आहे, काय बात आहे. आता तुम्हाला सगळ्या प्रवासाला शुभेच्छा देतो. आता वडील आहेत मित्रांनो, वडिलांचं श्रेय मोठं आहे, कारण बैलगाड्या जर पळवत आहे माझा कांद्यातला त्याचा रुद्रगटू म्हणून पळतो, त्या एक बैलाचा सकाळ भरपूर म्हणजे त्याच्या शिकवायला याला करायला. बर 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 बर. आता तुम्ही मला सांगा, कारण हा सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, वासरू आणलं तुम्ही घेतलं कमी किमतीला, पण आत्ता किती खर्च होतो? आत्ता म्हणजे खर्च ही होतो, पण आपला एक नाद आहे आपण नाही कधी म्हणजे ही करत बसलो, आपण स्वतःच्या जीवाला नाही खात पण त्यांना देतो, कारण तेवढं प्रेम आहे त्यांच्या. बरोबर. आणि बाकी काय नाही, खर्च होत राहतो, पण आज एवढा जीव आनंद आहे, आज तुम्ही आला आमच्या पैसे त्याच्यातच सगळं भेटलं. नाही, मी येण्यापेक्षा जे माझ्यापेक्षा एवढं प्रेक्षकांचं प्रेम आहे का नाही मित्रांनो, हे सगळे जे भागातले आहे ते शेजारी आहेत, बाकी सगळे गावातले आहेत, त्यांचं सहकार्य भरपूर आहे. बर बर बर. ठीक आहे, मग आज गुलालाला आहे, त्याचा पहिला गुलाला आहे, पहिला तीन फेऱ्यात पहिला गुलाला, पहिला गुलाला आहे. तर याची सुरुवात अशी धमाकेदार झालेली आहे, 14 महिन्याचा मित्रांनो हे फक्त वासरू आहे, तर याचा भविष्य एकदम उज्ज्वल आहे असं मी सांगतो, आणि ह्यांच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा देतो. बलमान असंच पळत राहू आणि असंच गुलाल घेत राहू. आता तुमचा बलमा पळतोय, सगळ्या गोष्टी आता गोष्टी चालू आहेत, तुम्ही नक्की कसं पाहता बलमाकडे? पाहतो म्हणजे मीच तो हँडल तयार केला, आता पण तीन चार खोंड तयार केली असे माझ्या घरचे पाहिल्या बरोबर. त्याच्यापेक्षा वेगळा आहे का हा वासरू? वेगळेच वासरू निघाल. अजून काय सांगाल, घरच्यांची कसं असते भूमिका? सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे, माझ्या नाती बिती त्याच्यावर खेळते, त्यांना काय करत नाही अजिबात. म्हणजे चांगला बैल आला की घरात एक वेगळं वातावरण? पहिल्यापासून आम्हाला बैलाची जनावरांची आवड असल्यामुळे आमची मुलं बाळापासून सगळ्यांचं लक्ष असतं त्याच्यावर. पहिला बैल मी 7 वर्ष पळवला कमी, आणि बडवून मी 4 वर्ष बैल पळवला होता, आणि काय मी ह्याच भागात बैल असायचं माझा, बाकरोडी पाहिलं. तुमचं गाव सांगा? बाटमरळी. बाटमरळी.